घंटा वाजली, चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू। विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केली नव्या उमेदीने सत्राची सुरुवात। गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत। कोरोनाच्या जागतिक संकटानंतर आता नव्याने शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात झालीये। आज शाळांची पहिली घंटा वाजल्याने चिमुकल्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा सुरू झालाय। प्रत्येक शाळेत अतिशय आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे। मात्र पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतलेल्या नर्सरीतील विद्यार्थ्यांच्या रडण्याचा आवाज देखील अनेक शाळांमध्ये घुमताना दिसला। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने काही निर्बंध लादून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र तरी देखील विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासन कोरोनाच्या या दहशतीमध्येच काम करत होते। परंतु आता कोरोना बऱ्यापैकी संपुष्टात आल्याने सरकारने संपूर्ण निर्बंध उठवले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने निर्बंधमुक्त सत्राला यावर्षी सुरुवात झालीये। सकाळी विद्यार्थी शाळेत येताच शाळांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजलेले पाहायला मिळाले, तर बुलढाणा शहरातील बालशिवाजी इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत त्यांना चॉकलेट व इतर खाऊचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या किलबिलाट पाहून शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आणि आम्ही पुन्हा एकदा नव्या उमेदीने आमच्या विद्यादानाचे कार्य सुरू ठेवणार असून सरकारने निर्बंध उठवले असले तरी देखील आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी बाळगणार असल्याचा विश्वास बाल शिवाजी कॉन्व्हेंटच्या प्राचार्या निशा पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। मोताळा लाईव्ह। आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे। मुलांचा हा किलबिलाट बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि हा किल ही अशीच सर्व किलबिलाट असाच राहू आणि शाळा शैक्षणिक वर्ष चांगल्या नवीन उमेदीने आम्ही सुरू करणार आहे आणि अशीच उमेद आम्ही कायम ठेवू अशी मी पालकांना सांगू इच्छिते। आजपासून आमच्या स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सत्राला सुरुवात झाली आहे। मागील 2 वर्षांपासून कोरोनाचा जो काही काळ गेलेला आहे त्या संदर्भात सगळ्यांनाच माहिती आहे की स्कूल बंद होत्या, त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान हे भरून निघालेलंच नाही आहे। पण आजपासून जे आमचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे ते भरून काढणं, म्हणजे मुलांचं शैक्षणिक नुकसान जे झालेलं आहे ते भरून काढण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। आज मुलं जेव्हा शाळेमध्ये आले 2 वर्षानंतर जेव्हा आम्ही त्यांना बघितलं तेव्हा त्यांचा किलबिलाट बघून जसं पालकांना आनंदित झालेले आहेत पालक, त्याचप्रमाणे आम्ही आमचा स्टाफ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते सुद्धा आनंदित झाले।